नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर झटाले आपल्या MPSC टायपिंग इरा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आता अंतिम उत्तर तारीख आलेली आहे. आता सर्वांना धकाधूक आहे, टायपिंगची परीक्षा कधी होईल, फायनल रिझल्ट कधी लागेल याची. आता स्किल टेस्टसाठीचा कट ऑफ लवकरच येईल तुमचा, त्याच्यानुसार तुम्ही स्किल टेस्टसाठी पात्र आहात की नाही ते तुम्हाला समजून जाईल. तर बऱ्याच जणांची प्रॅक्टिस सुरू असेल. आता अंतिम उत्तर तालिका आलेली आहे, तुम्हालाही माहिती आहे की आता इथून पुढे वेळ थोडा कमी मिळणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या टायपिंगला गती देणे महत्त्वाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करण्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजेच की बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे फोन यायचे, मी कधी कधी कामात असायचो, मग ते अर्ध्यातच फोन कट करावे लागत होते, मग नंतर त्यांना कॉल करता येत नव्हता, असं भरपूर जणांसोबत झालं. त्याबद्दल मी मनापासून त्यांची माफी मागतो, कारण की कामामधून वेळ काढणं थोडं अवघड होते. त्याच्यामुळे मग मी याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला, तो म्हणजे टायपिंग मेंटरशिप प्रोग्राम. तर हा प्रोग्राम तसा सुरू होता, म्हणजे एक 5 ते 7 लोक होते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यांना मी पर्सनल गायडन्स देत होतो. परंतु मला कुठेतरी असं वाटलं की याचा फायदा सगळ्यांनाच व्हावा, तसेच ते पण म्हटले की सर, म्हणजे मी त्यांच्याशी चर्चा केली की म्हटलं याच्यामध्ये आपण आणखी विद्यार्थी वाढवूया जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग मेंटरशिप प्रोग्राम हा कोणाकोणासाठी आहे, तर हा प्रोग्राम आहे ज्यांनी आता शून्यातून टायपिंग सुरुवात केली त्यांच्यासाठी हा अजिबात प्रोग्राम नाही, क्षमस्व, कारण की इथे मी पूर्ण बेसिकपासून टायपिंग शिकवू शकणार नाही. तसेच आता त्या गोष्टीचा फायदा पण नाही शून्यापासून जर टायपिंग सुरू करत असाल तुम्ही. तर हा टायपिंग प्रोग्राम आहे त्या लोकांसाठी ज्यांनी पूर्ण लेसन कम्प्लीट केले आणि आता पॅसेजला सुरुवात केलेली आहे, तसेच ज्यांचा पॅसेज व्यवस्थित टाईप करता येतो त्यांना, परंतु त्यांची स्पीड कव्हर होत नाही. तर काहींचा प्रॉब्लेम असा असतो की स्पीड व्यवस्थित येतो परंतु ॲक्युरसीचा प्रॉब्लेम आहे. तर काही लोकांचे प्रॉब्लेम आहेत आणि हा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम, स्पीड आणि ॲक्युरसी येते चांगली, परंतु एक्झाम हॉलमधलं प्रेशर काय आहे याचा व्यवस्थित नियोजन करता येत नाही की आपण त्या प्रेशरमध्ये कशा पद्धतीने टायपिंग करू शकू, ह्याचं नियोजन कसं करावं, ह्या बाबतीत त्यांच्या मनात भीती आहे. तर त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग हा तुमचा अंतिम म्हणजे शेवटचा टप्पा आहे, त्याच्यामुळे हा अतिमहत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे माझा स्वतःचा मित्र 2021 माझ्यासोबत टायपिंगची परीक्षेसाठी होता, 2022 होता, 2023 सुद्धा टायपिंग परीक्षेला आहे. दोन्ही वर्षी 2021 आणि 2022 दोन्ही वर्षी त्याला जवळजवळ 10 ते 12 मार्क्सची लीड असून सुद्धा टायपिंग परीक्षे डिस्क्वालिफाय झाल्यामुळे त्याची फायनल पोस्ट गेली. आणि त्याच्यापासूनच मी प्रेरित होऊन, म्हणजे मी त्याचं नाव पण इथे घेऊ शकतो, परंतु त्याला पोस्ट मिळाल्यानंतरच त्याचं नाव सांगण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यापासूनच प्रेरित होऊन की बाबा असा कोणी राहू नये की ज्याची फक्त आणि फक्त टायपिंगमुळे पोस्ट गेली, त्यासाठी म्हणून मी हे यूट्यूब सुरू केलं होतं. आणि हे आपलं यूट्यूब सुरू कायम तुमची फायनल पोस्ट मिळेपर्यंत आपलं हे यूट्यूब चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील. तत्पूर्वी आपण आता या टायपिंग मेंटरशिप प्रोग्रामबद्दल बोलत होतो, ते एकदा पूर्ण कंटिन्यू करू. तर विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग मेंटरशिप प्रोग्राम कोणाकोणासाठी होता हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर टायपिंग मेंटरशिप प्रोग्रामची वैशिष्ट्ये काय आहे, तर त्या वैशिष्ट्यांबद्दल आपण आता बोलूया. तर हा आपला जो टायपिंग मेंटरशिप जी बॅच आहे ती कशा पद्धतीने सुरू राहणार आहे, तर त्याच्यामध्ये काय होईल सर्वात पहिल्यांदा की त्याच्यामध्ये टेलिग्राम व्हॉइस चॅटच्या माध्यमातून तुमच्या टायपिंगबाबत येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील. तुम्हाला कॉल करून तुमच्या टायपिंगचा फॉलोअप घेतला जाईल. रोज किती तास टायपिंगचा सराव करावा, तसेच रोजच्या टायपिंगच्या सरावात कोणत्या गोष्टीचा जास्त वापर करावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. आपली स्पीड मराठीमध्ये 1500 कीस्ट्रोक आणि इंग्रजीमध्ये 2000 कीस्ट्रोकपेक्षा जास्त कशी वाढवावी. स्पीड आणि ॲक्युरसी चांगली असतानाही एक्झाम हॉलमधील प्रेशरला कसे सामोरे जावे. तसेच आयोगाला अपेक्षित स्पीड आणि ॲक्युरसी ही नेमकी कधी आली हे आपल्याला समजेल. तर स्किल टेस्ट असलेल्या आठवड्यात कोणत्या गोष्टीचा सराव करावा. ज्या दिवशी स्किल टेस्ट होईल त्या दिवशी तसेच त्याच्या आधीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टीची खबरदारी बाळगावी. तर एकूणच ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या टायपिंग मेंटरशिप बॅचमध्ये घेतल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जी असेल ही पेड बॅच असेल, कारण की काय होते माहीत आहे का, आता पण सध्या मला 100-150 मॅसेज येऊन आलेले आहेत. काय होते, प्रत्येकाला मला मॅसेजला रिप्लाय देणं शक्य होत नाही. मी त्यांचे मॅसेज वाचू शकतो आणि मी आतापर्यंत यूट्यूबच्या कमेंटवर पण बऱ्याच जणांना उत्तरं दिली, तसेच मला पर्सनल टेलिग्रामला ज्यांचे ज्यांचे मॅसेज आले त्या प्रत्येकाला मी रिप्लाय दिला. परंतु ही जी संख्या वाढत आहे
ह्यांना रिप्लाय देणं माझ्यामुळे शक्य होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि बऱ्याच जणांचं कसं असते, काही काही प्रश्नाची त्यांना म्हणजे खरं सांगतो तो प्रश्नच मुळात विचारण्याची गरज नसते, तरी पण उगाच काहीतरी विचारावं म्हणून काही काही प्रश्न, काही काही लोक असे प्रश्न सारखे सारखे एकदम म्हणजे नॉनसेन्स काही काही प्रश्न विचारतात. मग याच्यामुळे काय होते, ते वाचून वाचून आहे ना मलासुद्धा कंटाळा येतो, आणि खरं कधी कधी क्यू येते की बाबा आता हा एवढा सगळा प्लॅटफॉर्म उभा करून देतोय, एवढा चांगला मार्गदर्शक आहे सांगणारा, सगळ्या व्यवस्थित रिप्लाय देतो तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही असा या गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो की काही सुद्धा विचारणं, मग त्याच्यावर सुद्धा मी रिप्लाय देतो, रिप्लाय दिल्यानंतर परत एखादा तिसराच कुठला तरी प्रश्न. ह्यामुळे काय होतं, जे विद्यार्थी खरोखर टायपिंग करणारे आहेत की ज्यांचे खरंच जुनून प्रश्न असतात आणि मला ते म्हणजे खूप आवडतात प्रश्न, तर मी तर त्या प्रश्नांवर व्हिडिओ सुद्धा तयार केलेले आहेत काही काही बऱ्याच जणांच्या प्रश्नांवर, तर त्या प्रश्नांवर मग माझ्याने उत्तर देणे होत नाही, मग त्याच्याकडे दुर्लक्षित होते. म्हणून मग हा आपण जो कोर्स ठेवलेला आहे हा पेड कोर्स ठेवलेला आहे, जेणेकरून ज्यांना याची गरज म्हणजे ज्यांना एकदम खरंच बा महत्त्वाचे तेवढे प्रश्न पडतात त्यांच्या त्यांना पर्सनली व्यवस्थित रिप्लाय दिला जाईल. परंतु बाकीच्यांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही, कारण की आपला जो हा यूट्यूबचा प्रोग्राम आहे रोज नवीन नवीन एक एक कन्सेप्ट, तर हा आपला चालूच राहणार आहे, हा अजिबात बंद होणार नाही, याच्यामध्ये अजिबात क्वालिटी कॉम्प्रोमाइज होणार नाही, हा आपला व्यवस्थित तुमची स्किल टेस्ट पार पडेपर्यंत चालूच राहणार आहे. परंतु मेंटरशिप बॅचमध्ये काय होईल, पर्सन टू पर्सन मला त्याची स्पीड टॅली करता येईल, त्याला पर्सनली त्याचा जो काही आहे टायपिंगचा तो व्यवस्थित फॉलोअप घेतला जाईल, आणि मी तर आहेच तसेच मी माझे सहकाऱ्यांची जी टीम आहे जे आपल्या यूट्यूबवर पण संडे विथ सक्सेसमध्ये येऊन गेलेले आहेत, तसेच आणखी काही मित्र आहेत की ज्यांनी स्किल टेस्ट व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे इंग्लिश तसेच मराठी दोन्हीसुद्धा, तर त्यांची पण मदत घेतल्या जाईल, त्यांचं पण गायडन्स घेतल्या जाईल टेलिग्राम व्हॉइस चॅटच्या माध्यमातून. तसेच जर का शक्य झालंच समजा व्यवस्थितपणे, तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन मॉक टेस्ट घेतल्या जाईल आणि तुमचं टायपिंगच्या स्पीड आणि ॲक्युरसी मोजल्या जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला या टायपिंग मेंटरशिप बॅच संबंधित काही आणखी माहिती हवी असली तर @typingmentorship या टेलिग्राम ID वर तुम्ही मेसेज करा, तसेच जो स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे याच्यावर पण तुम्ही मेसेज करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला ही बॅच लावायची असेल, जर का तुमच्या मनात आणखी स्पीड आणि ॲक्युरसी येऊनसुद्धा टायपिंगबाबत भीती असेल, तर नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची स्पीड आणि ॲक्युरसी ही व्यवस्थित येत असतानाही जर तुमच्या मनात कुठली भीती असेल, तर तुमची कॉन्फिडन्स बूस्टर ही बॅच असेल, तुमचा कॉन्फिडन्स आयोगाच्या स्किल टेस्टसाठी तयार करेल. तर नक्कीच तुम्हाला जर आतून वाटत असेल ही बॅच लावावी तर तुम्ही ते लावू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसोबत, तोपर्यंत धन्यवाद.